बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण दरवर्षी उत्साहानं साजरा करतो आणि आपल्या नांदेड जिल्ह्यातच अनेक ठिकाणी चांगले उपक्रम होतात, त्यामध्ये रक्तदान असेल किंवा काही ठिकाणी वाचन शिबिरं आयोजित केली जातात. मला वाटतं ही सगळ्यात मोठी शिकवण जी मी वैयक्तिकरित्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनचरित्रातून घेतली आहे की आपण कायम विद्यार्थी असलं पाहिजे, वाचत राहिलं पाहिजे, ती सगळ्यांनी आपण अनुसरण करणं आवश्यक आहे. आणि विशेष म्हणजे लवकरच आता आपली मतदानाची सुद्धा तारीख असल्यामुळे खरं या महामानवांना जर वंदना द्यायची असेल तर ती मतदान करून द्यावी, कारण ह्याच महामानवांमुळे आपल्याला मतदानाचा सर्वांना अधिकार मिळालेला आहे. आणि आपण सगळ्यांनी मतदान करूया, नैतिकदृष्ट्या योग्य असं मतदान करूया आणि या महामानवांना वंदना द्या. डीजे बॅनर बंदी आहे त्या संदर्भात या सर्व सण उत्सवांच्या अनुषंगाने विना परवानगी कुठेही बॅनर्स आपल्याला लावता येणार नाहीत. फक्त अधिकृत जे जागा आहेत त्या ठिकाणी परवानगी घेऊन बॅनर लावावेत. खाजगी प्रॉपर्टीवर सुद्धा बॅनर लावायचे असतील तर आपल्याला त्याची परवानगी ही मनपाकडनं घ्यावी लागेल शहरी भागामध्ये. त्याचबरोबर डीजेवरती जे निर्बंध आहेत पोलीस विभागामार्फत त्याचेसुद्धा आपण पालन करावं. आपला प्रयत्न हाच राहील की शक्यतोवर पारंपरिक वादकांना यामध्ये त्यांनासुद्धा रोजगार मिळाला पाहिजे, पर्यावरणाचं प्रदूषण कमी झालं पाहिजे आणि एकंदरीत कुठलाही वादविवाद न होता हे सगळे उत्सव साजरे केले पाहिजेत. यासाठी आपण पारंपरिक वाद्यांवर जास्त भर देतो.